सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं दिसतंय। किरीट सोमय्यांकडून शिवसेनेवर सातत्यानं आरोपांची तोफ डागली जातीये। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह अनिल परब, किशोरी पेडणेकर यांसारख्या शिवसेना नेत्यांवरही किरीट सोमय्यांनी घोटाळ्यांचे आरोप केलेत। अशातच भाजप नेते किरीट सोमय्यांच्या एका ट्विटने खळबळ उडाली आहे। आता अनिल परबचाही नंबर लागणार। अनधिकृत बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा चौकशी होणार। भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे। 30 मार्च रोजी सुनावणी होणार। या आशयासह सोमय्यांनी रिसॉर्टचे 2 फोटोही शेअर केलेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान नाशिक।